केंद्र सरकार ने निर्णय घेतलेला कांदा निर्यात बंदी मागे घेण्याबाबत रयत क्रांती संघटना प्रदेश प्रवक्ते जितूभाई अडलेकर आक्रमक. दिनांक 14/9/2020 रोजी केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी केली आहे, त्यामुळे कांद्याचे भाव कमालीचे घसरले. यापूर्वी लॉकडाऊनच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे फळे भाजीपाला बाजार भाव न मिळाल्यामुळे फेकून द्यावा लागला, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. परंतु सध्या कांदा चाळीमध्ये साठवलेला कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी काढलेला आहे, कारण यापुढे सदर चाळीतील कांदा खराब होऊन जाणार आहे. सध्या कांद्याला चांगला बाजार भाव मिळत होता, परंतु केंद्र सरकारने अचानक निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याचे भाव पडले आहे. कांदा निर्यात बंदीचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवणारा असून हा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी अन्याय केलेला आहे. केंद्र सरकारने तात्काळ हा निर्णय आपला मागे घ्यावा आणि कोरोनाच्या काळामध्ये शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला असताना आता कुठेतरी आशेचा किरण म्हणून कांदा या पिकाकडे शेतकरी पाहत होता आणि कांदा निर्यातीला बंदी घातल्यामुळे आज कांद्याचा बाजारभाव पडलेला आहे. तात्काळ केंद्र सरकारने ही निर्यात बंदी उठून कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय द्यावा, अन्यथा रयत क्रांती संघटना व कांदा उत्पादक शेतकरी या ठिकाणी उग्र स्वरूपाचे आंदोलन करतील. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, परंतु केंद्र व राज्य सरकारने कोणती दखल घेतली नाही, परंतु शेतकरी विरोधी धोरणे मात्र राबवली जात आहे. याचाच एक भाग म्हणजे कांदा निर्यात बंदी. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणारा निर्णय आहे, त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा दिनांक 17/9/2020 रोजी पासून रयत क्रांती संघटना व कांदा उत्पादक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करतील. याची सर्वस्व जबाबदारी केंद्र सरकारची असेल. याकरिता हरित क्रांती संघटनेने आक्रमक पवित्रा उचललेला आहे. यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश प्रवक्ते ऍडव्होकेट धनंजय उर्फ जितूभाऊ अडलेकर, जिल्हा उपाध्यक्ष ऍडव्होकेट बाळासाहेब गवई, अनिल सरदार, श्याम लटाड, विशाल चव्हाण, सतीश बोरकर, ज्ञानेश्वर पवार, रजनीकांत कांबळे, शिवाजी ढवळे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा.